नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कंटेंट रायटिंग ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम या कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही शोधत असाल किंवा तुम्ही त्याच्यात काम करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर या चॅनलवर तुम्हाला त्याची भरपूर माहिती मिळणार आहे कंटेंट रायटिंग विषयीचे बरेच व्हिडिओज मी अपलोड ऑलरेडी केली आहेत ते एकदा लिस्टमध्ये बघून घ्या त्याची माहिती करून घ्या कारण आज आपण त्याच्या पुढचा व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे पोर्टफोलिओ कसा बनवायचा कारण तुम्ही पाहिलं असेल माझा व्हिडिओ मी पाहिला होता की ऑपॉर्च्युनिटीज ऑफ कंटेंट रायटर सो त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला अप्लाय करायचं असतं तुम्ही पोर्टफोलिओ म्हणजे तुमचा रेझ्युम पाठवणं महत्वाचं असतं त्याच्याबरोबर कवर लेटरही पाठवणं महत्वाचं असतं सो या दोन गोष्टी कशा करायच्या त्याच्यात काय काय लिहायचं त्याचा फॉर्मॅट कसा असावा हे सांगणार आहे फक्त सांगणार नाही दाखवणार पण आहे कारण मी माझं स्वतःचा पोर्टफोलिओ मला अपडेट करायचाच होता तो मी तुमच्याबरोबर आज करते म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल आयडिया येईल आणि मी जे कवर लेटर त्याच्यात वापरते तेही अॅक्च्युली दाखवणार आहे सो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायला अजिबात मिस करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक सबस्क्राईबने एक मराठी चॅनल पुढे जाण्यास नक्कीच मदत होते तो चला सुरू करूयात की पोर्टफोलिओ कसा बनवायचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ आणि रिझ्युम ह्याच्यात काही फरक असतो का तर पोर्टफोलिओ म्हणजे वन पेज इन्फॉर्मेशन म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही तु, uh, पोस्टसाठी अप्लाय करता एका पेजमध्ये ती सगळी माहिती तुमची संक्षिप्त रूपात आली पाहिजे सो पोर्टफोलिओमध्ये कुठल्या गोष्टी टाकायच्या पहिले तर तुमचं नाव येणार महत्वाचं तुम्ही काय म्हणून काम करता आहात किंवा का, तुम्हाला काय अनुभव म्हणजे तुमची डेजिग्नेशन काय आहे फ्रीलान्स कंटेंट रायटर पार्ट टाइम कंटेंट रायटर जे काय असेल ते टाकायचं तुमचं नाव नंबर टेलिफोन जे काय ईमेल आय डी हे येणारच आहे प्लस प्रोफाइल, writer, वर अस्ता प्रोफाइल लिंक प्रोफाईल सगळे कंटेंट रायटर लिंक इनवर असतातच सो त्यांचं एक प्रोफाईल लिंक असे ती देऊ शकता तुमचा फोटो येईल फोटो देताना सगळ्यात महत्वाचं बघायचं की बॅकग्राऊंड ही प्लेन पाहिजे एवढा एवढाच फोटो टाका आणि म जास्त भडक रंग किंवा असं नको मी म्हणते जसं प्रोफेशनल एक फोटो हवा तसा हवा आहे त्याच्यानंतर अजून काय येतील की त्याच्यामध्ये जे फॉन्ट्स आहेत ते एकदम सिंपल वापरा खूप जण इतका रंगीत पोर्टफोलिओ पाठवतात हो की असं वाटतं की अरे याची एवढं भडक करायची काय गरज होती त्यामुळे सिंपल फॉन्ट ठेवा सिंपल कलर ठेवा ब्लॅक अँड व्हाईट आजकाल कलर्स अवेलेबल असतात भरपूर वेगवेगळे वेग पण कमीत कमी सिंपल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरचा फॉन्ट करेक्ट समजला पाहिजे असा असा ठेवा तुमचं नाव थोडक्यात माहिती तुमची द्या थोडं बॅकग्राऊंड द्या सो आ, या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत कवर लेटरमध्ये कवर लेटर म्हणजे काय असतं की आपण ज्या वेळेला कुठल्याही क्लायंटला ईमेल पाठवतो सो ईमेल पाठवताना त्याच्याबरोबर दोन गोष्टी अटॅच करतो एक असतं आपला पोर्टफोलिओ आणि दुसरे असतात आपले सॅम्पल प्रोफाईल सो सॅम्पल सॅम्पल जे पाठवतो म्हणजे जे आपण लिखाण केलेलं असतं ते आयदर लिंक स्वरूपात पाठवा किंवा पीडीएफ स्वरूपात पाठवा पण त्याच्याबरोबर पोर्टफोलिओ हा अटॅच असलाच पाहिजे आणि कवर लेटर म्हणजे एक थोडक्यात अप्लिकेशनसारखं लिहायचं की आम्ही तुम्हाला का मी आ, मी तुमच्या कंपनीमध्ये का अप्लाय करते मी या कंटेंट रायटर पोस्टसाठी कशी एलिजिबल होऊ शकते सो so, हे एक पाठवायचं सो so, आता अॅक्च्युली मी स्क्रीनवर आहे सो so, तुम्ही नक्की माझ्याबरोबर राहा आणि बघा तुम्हाला काही डाऊट असेल तर ऑफकोर्स कमेंट करून सांगा मी सगळ्यांची उत्तरं देतेच आहे सो so, लेट्स गो टू माय स्क्रीन इकडे बघा तुमचं गुगल आहे याच्यावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॅनवा ही साईट मी सांगितली होती ते टाकायचं आहे ओके आ, जे पहिलं येईल तेच ओपन करूया तो Canva जाला, इते तो आता कॅनवा ओपन झालं इथे तुम्हाला लॉग इन करायला विचारतील तर लॉग इन करून घ्या आता आपल्याला टाकायचं आहे पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ बनवत आहोत तर पोर्टफोलिओ टाकूया सर्च करूया ओके आता हे सगळे टेम्पलेट्स दिसत आहेत तुम्हाला इकडे बघा राईटला सगळे टेम्पलेट्स आहेत आणि हे लेफ्टला काही फिल्टर आहेत कॅटेगरी तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचं आहे त्याच्या कॅटेगरी दिल्या आहेत तर आपल्याला पोर्टफोलिओज बनवायचं आहे जे दिलेत आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत काही प्रो म्हणजे काही पेड आहेत काही फ्री आहेत हे बघा हे पेड आहे सो आपण पेड ची जाण्याची जा, गरज नाही आहे फ्रीज बघणार आहोत सपोज आता हे मी बघितलं तर हे फ्रीच आहे सो क्लिक केलं ओपन केलं ओपन केल्यावर तुम्हाला हा सगळा दिसेल त्यांचा टेम्पलेट काय आहे वगैरे सो इथे तुम्हाला फक्त चेंजेस आहे चे, ते खूप सोपं आहे आता इथे बघा इथे मी टाकते माझं नाव ओके सो हे नाव टाकलं इकडे मी टाकेल फ्रीलान्स सो so, जसं जसं तुम्ही टाकत जाणार तसं तसं तो ॲटोमॅटिक घेतो सगळं आणि हे सगळं वन पेज असेल पोर्टफोलिओ वन पेजचा असतो सो इकडे हे टाकलं की मी एक एक इथे एक जे काय आहे ते चेंज करत जाणार आणि जे पण तुम्ही चेंज कराल ते ॲटोमॅटिक इथे रिफ्लेक्ट होतं आता हा फोटो आहे हा फोटो मी डिलीट करणार आणि इथे मी माझा फोटो जस्ट ॲड करू शकते इकडे अपलोड्समध्ये गेलं लेफ्ट साईडला की इकडे जो पण कुठला काही फोटो असेल ऑलरेडी असेल किंवा नवीन फोटो फक्त प्लेन बॅकग्राऊंडचा घ्या तो तुम्हाला इझी जाईल सो तो मी अपलोड इथून करू शकते सहज फॉर एक्झाम्पल आता हा घेतला मी तर हा मी जस्ट इथे मला हे टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण मग मी अजून काही चेंजेस हवे असतील तर सहज करू शकते सो so, हा एडिट करायला करावा लागेल तर तो करेल त्याच्यासाठी आता वेळ घालवत नाही मी तुम्हाला आयडिया येईलच इतकं सोप सहज होऊन जाईल तो फक्त चेहरा ठेवायचा आणि जरासा डार्क करून टाकणार मी तो फायनल झालेला मी दाखवेल तुम्हाला लगेचच हे इकडे ओके नंतर मग एज्युकेशन सो so एज्युकेशन मी इथे टाकू शकते बी जे काही माझं आहे ते एक्सपिरियन्स आतापर्यंत काय काय केलंय काय काय नाही केलंय इथे स्किल्स कुठले कुठले आपले कंटेंट रायटिंगचे स्किल्स इथे एडिट करायचे आपला कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी खूप इम्पॉर्टंट आहे तो टाकायचा तुमचा ॲड्रेस ॲड्रेस आता मी ब्रीफमध्ये टाकते कारण आपण फ्रीलान्स म्हणून काम करणार आहे सो so मी इथे फक्त पुणे टाकलं तरी चालतोय कारण रिमोट जॉब असल्यामुळे तसा फरक नाही पडत फक्त तुमचं पुणे महाराष्ट्र असं तुम्ही टाकू शकता पण तुम्हाला पार्ट टाइम किंवा काही करायचं असेल तर फुल तुम्ही टाकू शकता इथे ईमेल आय डी जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तर इथे बघा इथे त्यांनी टूल्स दिले आहेत तर इथे ऐवजी मी इथे लँग्वेज करेल की माझ्या लँग्वेज प्रोफिशियन्सी कुठली चांगली आहे सो इथे जर मी लँग्वेज केलं तर मग त्यांनी ते सांगतील मग आता इथे मी टाकणार मराठी हिंदी इंग्लिश जे काही जितके टक्के माझी चांगली आहे ते मी टाकून देईल आणि बाकीचं सगळं डिलीट करून टाकेल सो पूर्ण एकदा हे सगळे चेंजेस केल्यावर तुम्हाला फायनल दाखवते हो मी कसा बनवलं आहे ओके आ, सो दिसतोय का तुम्हाला इथे मी अजून ऍड करून टाकेल सो so, इकडे मी फोटो टाकला माझं नाव पर्सनल इन्फो कसं का, काय काय अनुभव आहे काय वगैरे सगळं इथे चेंजेस करून मी टाकलं मी म्हटलं इथे लँग्वेजेस मी, मी सांगितलं होतं मी तो चेंजेस केला आणि हे रेडी झालंय हा पोर्टफोलिओ झाला हा मग तुम्ही जस्ट सेव्ह करायचा इकडे पाहिलं असेल तुम्ही जस्ट डाउनलोड करायचा राईट साईडला आणि तो पी डी एफमध्ये सेव्ह होऊन जातो सो so, हे पी फाईल तुम्ही सेव्ह करता आता दुसरं आहे कवर लेटर कवर लेटर पण भरपूर आहे अजून एक साईट मी तुम्हाला दाखवते की नोवो रेझ्युम डॉट कॉम म्हणून इथे तुम्ही बघा नोवो रेझ्युम इथे पण सेमच आहे इथे बघा रेझ्युम टेम्पलेट्स रेडी आहेत ओके हा तुम्ही कोणासाठी करताय स्टुडंटसाठी सिनियरसाठी कवर लेटर्स पण रेडी आहेत इकडे सो so, ह्याच्यातलं तुम्ही कुठलंही पिक करू शकता फक्त चेंजेस करायचे तुम्ही जर फ्रेशर म्हणून स्टार्ट करत असाल तर इथे पण बघा भरपूर टेम्पलेट्स आहेत तुम्हाला जो हवा तो तुम्हाला टेम्पलेट तुम्ही घेऊन फक्त चेंजेस करून सेव्ह करायचं आणि हे सगळे फ्री so, आहेत सो अशा दोन साईट्स तुम्ही बघितल्या नोवो रेझ्युमे आणि कॅनवा दोन्हीमध्ये तुम्ही, तुम्ही सेव्ह करू शकता आणि फ्रीमध्ये ते पण दुसरी आहे काही कवर लेटर आता कवर लेटर मी कसा केला आहे की हा माझ्याकडे रेडीच असतो असे दोन तीन टेम्पलेट्स करून तुम्ही कॉपी करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तसं त्याच्या चेंजेस करू शकता आता ह्याच्यात इम्पॉर्टंट काय लिहायचं आहे की तुम्ही कंटेंट रायटर म्हणून किती वर्ष काम करताय प्लस तुम्ही कसं करताय म्हणजे एंगेजिंग कंटेंट तुम्ही लिहिताय इन्फॉर्मेटिव्ह लिहताय तुमच्या लँग्वेजबद्दल तुम्ही लिहू शकता मराठी हिंदी इंग्लिश ते पण तुम्ही ॲड करू शकता आणि वेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझी मला खूप चांगली माहिती येते हे तुम्ही लिहू शकता आणि सगळ्यात शेवटी वेटिंग फॉर युअर रिप्लाय सो uh, so, लक्षात आले तुम्हाला कसा पोर्टफोलिओ बनवला आहे आणि कसं कवर लेटर आहे केलं आहे सो याच सिंपल स्टेप्सने तुम्हीही अप्लाय करू शकता भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात असतात आणि त्याच्यासाठी सगळीकडे अप्लाय करायचं आणि या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका थँक्यू